गणपती अगदी पर्वावर आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनमुळे वातावरण जरी गजबजलेलं नसलं तरीही बाप्पा येणार आहेत या खुशीनं आपल्या मनात आपल्या घरात वातावरण प्रसन्न असतं. कारण भक्तिभाव हा आपल्या मनातच असतो, नाही का? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. मी सुजाता. स्वादिष्ट बाईट्स या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. यात आपण शेअर करणार आहोत काही स्मार्ट रेसिपीज, म्हणजेच फास्ट, टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज. मला ना आठवतंय की मी लहानपणी ना माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गणपतीच्या आरतीला आम्ही जायचो, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे. कारण का माहितीये का? कारण गणपतीच्या आरतीनंतर जो प्रसाद वाटला जायचा ना, त्याच्यात आम्हाला फार इंटरेस्ट असायचा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की गणपतीला आज आरतीनंतर प्रसाद म्हणून काय बनवू, तर माझ्याकडे एक क्विक उत्तर आहे. आणि ते उत्तर आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्येच आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रसादासाठी एक सुटसुटीत झटपट बनणाऱ्या पदार्थाची कृती. त्या पदार्थाचं नाव आहे पंचखाद्य. अर्थात आपल्या कोकणामध्ये, महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतामध्येही हा पदार्थ प्रसाद म्हणून बनवला जातो. पंचखाद्य, पंच, पंच म्हणजे पाच. हा पदार्थ बनवण्यासाठी पाच वस्तू यात घातल्या जातात. खरं तर हा पदार्थ विविध प्रकारांनी बनवला जातो, पण आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ ज्या पाच इन्ग्रेडियंट्सने बनणार आहे त्यांची नावं ख पासून सुरू होतात. उदाहरणार्थ खोबरं, खसखस, खडीसाखर, खारीक आणि खिशमिश. आहेत ना हे सगळे पदार्थ पौष्टिक? मंडळी, हा पदार्थ पौष्टिक सोपा तर आहेच, पण त्याचबरोबर टिकाऊ आहे, कारण याची शेल्फ लाईफ ही जास्त असते. तर आपण जाणून घेऊयात ह्याला कसं बनवायचं. अगदी सोपं आहे. सुकं खोबरं म्हणजे ड्राय कोकोनट, जे किसून घ्यायचं, त्याचा किस घ्यायचा. तुम्हाला जर रेडीमेड आणायचं असेल तर डेसिकेटेड कोकोनट मिळतं दुकानात, तेही तुम्ही आणू शकता. ते एक कप घ्यायचं. खारीक म्हणजे ड्राय डेट्स, जे घ्यायचे आहेत 100 ग्रॅम. खसखस, पॉपी सीड्स, पाव चमचा. रॉक शुगर म्हणजेच खडीसाखर किंवा पथरी शक्कर असं तुम्ही म्हणू शकता तिला, ती घ्यायची आहे 1/2 कप. खिशमिश म्हणजे रेझिन्स 1 टेबलस्पून. आणि 1/2 चमचा इलायची पावडर म्हणजे वेलची पावडर, कार्डमॉम पावडर. सर्वात आधी गॅस पेटवून कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यात खसखस टाकायचं. आता खसखस हे खूप भाजायचं नाही आहे, ते अगदी 1 मिनिटपर्यंत ठेवायचं. थोडंसं गोल्डन झालं की त्याला काढून बाजूला ठेवायचं. मग त्यानंतर खारीकचे तुकडे टाकायचे. ते 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे. तेही भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे. मग घ्यायचं सुकं खोबरं म्हणजेच सुकं खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट. ते 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं. तेही गोल्डन झालं की त्याला काढून बाजूला ठेवायचं. हे तीनही भाजलेले पदार्थ रूम टेम्परेचरवर येईपर्यंत, म्हणजे थंड होईपर्यंत थांबायचं. आणि हे थंड झाले की मग मिक्सरमध्ये, ब्लेंडरमध्ये घालायचे. त्यात आपण खडीसाखर किंवा पत्री साखर घालायची आणि ग्राइंड करायचं. हे मिश्रण ब्लेंड करताना थोडं खडबडीत राहील एवढं पहा. ब्लेंड करून झालं की ते मिक्सिंग बाउलमध्ये काढायचं आणि त्यामध्ये घालायचे किशमिशचे तुकडे. झाला प्रसाद तयार. आहे की नाही सोपा? यामध्ये जे खोबरं किंवा खसखस जे आपण भाजलंय, ते भाजल्यानंतर त्यात लगेच जर आपण साखर घातली तर ती वितळून चिकट होऊ शकते, आणि म्हणूनच ते थंड होईपर्यंत थांबणं आवश्यक आहे. आणि तुमची इच्छा असेल तर यात तुम्ही काजू, बदाम किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. तर मग कशी वाटली ही छोटीशी सोपी सुटसुटीत आणि झटपट रेसिपी?
तुम्ही काहीही अगदी काहीही बनवून मनोभावे भक्तिभावे बाप्पासमोर ठेवलं की त्याचा आपोआप प्रसाद होणारच आहे बाप्पाच्या आशीर्वादाने, नाही का? मला गणपतीची एक सुंदर कविता आठवते, तिच्या काही काव्यपंक्ती ऐकवते. मखरा आधीच भरून जात मखरा सारखं मन, मखरा आधीच भरून जात मखरा सारखं मन, बाप्पा येऊन बसतो आणि मोर होत वन. अन्न ब्रह्म रोजच तरी प्रसादाचा अर्थ, मखरात बसल्या तांब्या मधलं पाणी होत तीर्थ. प्रत्येक डोळ्यात तरंगू लागते तुकोबाची गाथा, हातामधल्या प्रसादावर झुकून टेकतो माथा. तर मित्रमैत्रिणींनो, मी सुजाता तुम्हा सर्वांचा आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा आपण लवकरच भेटू एका नव्या रेसिपी सोबत. सो ईट हेल्दी, बी हेल्दी. गणपती बाप्पा मोरया.